आम आदमी पार्टी गुलबर्गा से चंद्रशेखर हिरेमठ, शरण आईटी और दीगर लीडर्स ने एजुकेशन डिपार्टमेंट से डिप्टी डायरेक्टर से मुलाकात कर प्राइवेट पीयूसी कॉलेजेस के खिलाफ शिकायत दर्ज की है। चंद्रशेखर हिरेमठ और शरण आईटी ने कहा पीयूसी कॉलेजेस में डोनेशन के नाम पर 20,000 से 1.5 लाख रुपयों तक वसूली की जा रही है। ऐसे हालात में गरीब और मिडिल क्लास फैमिलीज के बच्चों को पढ़ाई करने में काफ़ी दिक्कत हो रही है। आम आदमी पार्टी लीडर्स ने एजुकेशन डिप्टी डायरेक्टर से रिक्वेस्ट कर कहा गुलबर्गा डिस्ट्रिक्ट में जितने भी गवर्नमेंट कॉलेजेस हैं उन कॉलेजेस को लोकल मीडिया और न्यूज़पेपर के जरिए एडवर्टाइजमेंट कराएं ताकि लोगों को गवर्नमेंट कॉलेजेस में अपने बच्चों को एडमिशन करवा सकें। प्राइवेट कॉलेजेस के मुकाबले गवर्नमेंट कॉलेजेस में अच्छे और बढ़िया टीचर्स होते हैं, पर सही मैनेज ना करने की वजह से लोग गवर्नमेंट कॉलेजेस की तरफ ध्यान नहीं देते हैं। एजुकेशन डिपार्टमेंट की जिम्मेदारी है वो लोगों तक गवर्नमेंट स्कूल और कॉलेजेस में एडमिशन के लिए अवेयरनेस बढ़ाएं। गुलबर्गा डिस्ट्रिक्ट में प्राइवेट कॉलेजेस का बहुत माफिया बना है। जैसा भी एडमिशन पीयूसी को लेने वाला हर बच्चे को 20,000 से 1.5 लाख तक उनका हिडन एजेंडा रहते, फीस बोलते उसको, फीस 1.5 लाख तक ये मिडिल क्लास लोग और गरीब लोग नहीं दे सकते। इसलिए हम आज डिप्टी डायरेक्टर को एक रिप्रेजेंटेशन दिया हमारा आम आदमी तरफ से। जितना भी गवर्नमेंट कॉलेजेस कलबुर्गी डिस्ट्रिक्ट में है, अब हमारा एक एग्जांपल, लिविंग एग्जांपल बोलना बोले तो हमारा आलंद में ही 2 गवर्नमेंट पीयू कॉलेजेस है, एक बॉयज़ का है एक गर्ल्स का है। यहाँ पे इंफ्रास्ट्रक्चर सबसे अच्छा रहते, सबसे जो क्वालिफाइड प्रोफेसर्स लेक्चरर्स रहते ना वो गवर्नमेंट कॉलेजेस में रिक्रूट होते, जो अनक्वालिफाइड रहते जो एलिजिबिलिटी नहीं आते ऐसा लोगों को लेके वो 1.5 लाख डोनेशन लेते। जहाँ पे अच्छा स्टाफ रहते, अच्छा इंफ्रास्ट्रक्चर, अच्छा बिल्डिंग अच्छा रहते। और डिप्टी डायरेक्टर हमको बोले यहाँ पे सीट का कुछ लिमिटेशन नहीं है, 1,000 बच्चे आए तो भी एडमिशन ले सकते गवर्नमेंट कॉलेज में। ये जानकारी कई लोगों को मालूम नहीं है, कई लोगों को ऐसा भी है गवर्नमेंट कॉलेज जूनियर कॉलेज कहाँ है बोल के भी मालूम नहीं है। इसलिए हम इनको रिक्वेस्ट करें आप एक एडवर्टाइजमेंट दो, एक नोटिफिकेशन दो गवर्नमेंट कॉलेजेस यहाँ पे ऐसा ऐसा जगह पे है, एप्लीकेशन फॉर्म चालू है, आप एप्लीकेशन भर सकते, हमारा फीस इतना है, हमारा इंफ्रास्ट्रक्चर सबसे अच्छा है, हमारा स्टाफ सबसे अच्छा है, एडमिशन करो बोल के बोले। लेकिन उन्होंने बहुत अच्छा इसको ही हैज़ रेस्पॉन्डेड वेरी प्रॉपरली इन ए वेरी बेटर वे। ही हैज़ सेड दैट ही विल डेफिनेटली इंस्ट्रक्ट द प्रिंसिपल्स ऑफ ऑल पीयू कॉलेजेस टू इशू डायरेक्शंस टू नोटिफाई इन द लोकल न्यूज़पेपर्स दैट सो मेनी सीट्स आर अवेलेबल इन गवर्नमेंट कॉलेजेस और यहाँ पे फीस भी बहुत कम है और वो फीस भी बाद में एस सी एस टी बैकवर्ड क्लास माइनॉरिटी लोगों को वापस आते। इसलिए स्टाफ भी बहुत अच्छा है, वो करो बोल वो मैं आज ही देते बोल के उन्होंने बोले। वो उनका जो रिप्लाई है वो हम लोगों को आम आदमी पार्टी वालों को भी खुशी है। हमारा ये मकसद यही है आम लोग जो गरीब है जो मिडिल क्लास है लोअर मिडिल क्लास है वो लोग क्या सोचते हैं 1.5 लाख रुपए डोनेशन दे के हम बच्चे को नहीं पढ़ा सकते बोल के कई लोग आफ्टर एसएसएल से डिसकंटिन्यू हो रहे। डिसकंटिन्यू नहीं होना, गरीब का बच्चे पढ़ना बोल के गवर्नमेंट कॉलेजेस में एडमिशन लेके पढ़ना बोल के हम ये आम आदमी का तरफ से हम रिप्रेजेंटेशन आज दिया। इसका ऊपर क्या क्या होते हम देखते रहते, खाली एक मेमोरेंडम दे के हम वापस जाके मकान में बैठने वाला नहीं है। हम आम आदमी पीपल वी आर एट द ग्रास रूट लेवल, वी आर ऑन द रोड्स। जितना बच्चे को एडमिशन करते लास्ट टाइम, क्योंकि हमारा आलंद का इच मैं बोलता हूँ दोनों नेता ऐसा है एक बार एक चुन के आते दूसरा बार दूसरा चुन के आते, दोनों एजुकेशनल चोर है, दोनों बहुत बड़ा चोर है गुलबर्गा डिस्ट्रिक्ट में। दोनों उनका स्कूल चलाना बोल के गवर्नमेंट कॉलेज प्रिंसिपल को दबा के नोटिफिकेशन नहीं देते। गवर्नमेंट कॉलेज कहाँ है बोले तो हमारे आलंद वालों को मालूम नहीं है, ऐसा जानकारी होना बोल के हम रोड पे आया। आम आदमी का मेरा साथ जितना भी साथी है एवरीबडी इज ऑनेस्ट, हम लोग ईमानदार लोग है। जो हमारा लीडर केजरीवाल है उनका एक एजेंडा है आम आदमी को क्वालिटी एजुकेशन मिलना, एक गरीब का किसान का बच्चे लोग बाद में इंजीनियर होना, डॉक्टर होना, बैंक मैनेजर्स होना, ऑफिशियल्स होना बोल के हमारा इरादा है। शरण आईटी अंत आम आदमी पक्षद युवा घटक अध्यक्ष, ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಏನು ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಪ್ರಜೆಗೆ ಒಂದು ಮೂಲಭೂತ ಹಕ್ಕಿದೆ ಏನಂತಂದರೆ ಸರ್ಕಾರದವರು ಒಂದು ಉತ್ತಮ ಶಿಕ್ಷಣ ಉತ್ತಮ ಆರೋಗ್ಯ ಕೊಡಬೇಕಂತ ಅದು ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇವತ್ತೇನು ಸರ್ಕಾರದವರು ಪ್ರೈವೇಟ್ ಸ್ಕೂಲ್ದವರು ಏನು ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಎಂ ಪಿ ಅವ್ರದ್ದು 10,000 ಸ್ಕೂಲ್ ಕಾಲೇಜಸ್ ಇದೆ ಅವರಿಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇವರು ಒಳ್ಳೆ ಲೆಕ್ಚರರ್ಸು ಮತ್ತು ಟೀಚರ್ಸ್ ಇದ್ರೂ ಅವ್ರು ಮೆರಿಟಲ್ಲಿ ಪಾಸ್ ಆಗಿಬಿಟ್ಟು ಕಾಂಪಿಟೇಟಿವ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಪಾಸ್ ಆಗಿಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಜಾಬ್ ತೊಗೊಂಡಿರ್ತಾರೆ ಕಾಲೇಜಲ್ಲಿ. ಸೊ ಅವ್ರಿಗೆ 1,00,000 ವರೆಗೂ ಪಗಾರ ಇರುತ್ತೆ.
ಸೊ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಫೆಸಿಲಿಟಿ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಕಾಲೇಜಲ್ಲಿ ಅಡ್ಮಿಷನ್ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಯಾರಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಸರ್ಕಾರ, ನಮ್ಮ ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಎಂ ಪಿ ಎಮ್ ಎಲ್ ಸಿಗಳು. ಉದಾಹರಣೆ ನೋಡ್ಬೋದು, ಗುಲ್ಬರ್ಗಾದಲ್ಲಿ ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಎಂ ಪಿ ಎಮ್ ಎಲ್ ಸಿದು ಕಾಲೇಜ್ ಇದೆ, ಮತ್ತು ಸ್ಕೂಲ್ಸ್ ಇದೆ. ಅವ್ರ ಲಾಬಿ ಹೆಂಗಿದೆ ಅಂತಂತಂದರೆ ಒಳ್ಳೆ ಟೀಚರ್ಸ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಸ್ಕೂಲಲ್ಲಿದ್ದರೂ ಅವ್ರಿಗೆ ಅಡ್ಮಿಷನ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಬಿಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಮತ್ತು ಅಡ್ಮಿಷನ್ ಆಗಂಗೆ ತಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವ್ರ ಸ್ಕೂಲಲ್ಲಿ ಅವ್ರ ಕಾಲೇಜಲ್ಲಿ ಅಡ್ಮಿಷನ್ ಆಗಬೇಕು, ಮತ್ತು ಅವ್ರ ಕಾಲೇಜ್ ಮುಂದೆ ಬರಬೇಕು. ಇದರಿಂದ ಕೋಟ್ಯಾಂತರ ರೂಪಾಯಿ ಅವ್ರು ಗಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಲಕ್ಷಾಂತರ ರೂಪಾಯಿ ಡೊನೇಷನ್ನು, ಸಾವಿರಾರು ರೂಪಾಯಿ ಫೀಸ್ ತೊಗೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಕೋಟ್ಯಾಂತರ ರೂಪಾಯಿ ಗಳಿಸಿ ಅವ್ರು ಅದನ್ನೇ ಎಲೆಕ್ಷನ್ ಖರ್ಚು ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಮತ್ತು ಅವ್ರು ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಎಂ ಪಿ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಕ್ಷವು ದೆಹಲಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಎಜುಕೇಷನ್ ಹೆಂಗಿರಬೇಕು, ಒಬ್ಬ ಭಾರತೀಯ ಪ್ರಜೆ ಮೂಲಭೂತ ಹಕ್ಕು ಅಂತ ಅದನ್ನು ಎಲ್ಲ ಭಾರತ ದೇಶದ ನಾಗರಿಕ ತೋರಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಸ್ಕೂಲ್ ಕಾಲೇಜಸ್ಸಲ್ಲಿ ಅಡ್ಮಿಷನ್ ಭರ್ತಿಯಾಗಿ ಕ್ಯೂ ಹತ್ತಿ ತುಂಬಿ ತುಳುಕಾಡ್ತಾ ಇದೆ, ಆ ಥರ ಸಿಚುವೇಶನ್ ಇದೆ. ಬಟ್ ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಸ್ಕೂಲ್ ಕಾಲೇಜಸ್ಸಲ್ಲಿ ಅಡ್ಮಿಷನ್ ಆಗ್ಬಿಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಆಗ್ತಾನೇ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾವು ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಾರ್ಟಿ ನಿಯೋಗ, ಉಪನಿರ್ದೇಶಕರು, ಸಾರ್ವಜನಿಕ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆ ಕಾಲೇಜಿಗೆ ಎಜುಕೇಷನ್ ಅವರಿಗೆ ಮೀಟ್ ಆಗಿಬಿಟ್ಟು ನಾವು ನಮ್ಮ ಮಾಂಗ್ ಡಿಸ್ಕಸ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಏನಂತಂದರೆ, ತಾವು ಅಡ್ವರ್ಟೈಸ್ಮೆಂಟ್ ಕೊಡಬೇಕು ಪೇಪರ್, ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರಲ್ಲಿ, ಟಿ ವಿಯಲ್ಲಿ, ಮತ್ತು ಪ್ರೆಸ್ ನೋಟ್ ಕೊಡಬೇಕು, ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾದಲ್ಲಿ ಹೇಳಬೇಕು. ನಮ್ಮದು ಟೀಚರ್ಸು ಲೆಕ್ಚರರ್ಸು ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಅರ್ಹತೆ ಹೊಂದಿದ್ದಾರೆ ಟೀಚ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ. ಮತ್ತು ಅವ್ರು ಹೇಳಿದರು ಸರ್, ಯಾರು ಎಸ್ ಎಸ್ ಎಲ್ ಸಿಯಲ್ಲಿ 80-90 ತೊಗೊಂಬರ್ತಾರೋ, 60 ತೊಗೊಂಬರ್ತಾರೋ, ಅವ್ರದ್ದು ಅದ್ರ 2%-4% ಹೆಚ್ಚಿಂದ ರಿಸಲ್ಟ್ ಕೊಡ್ತೀವಿ, ಭರವಸೆ ಮಾಡಿ ಬರ್ರಿ ಅಂತ. ಇದನ್ನು ಸಾರ್ವಜನಿಕವಾಗಿ ಅವರ ಅಭಿಪ್ರಾಯ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿ, ಎಸ್ ಎಸ್ ಎಲ್ ಸಿಯಲ್ಲಿ ಏನು ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯಿಂದ ಇವತ್ತು ಒಂದೊಂದು ಸ್ಕೂಲ್ ಕಾಲೇಜಸ್ಸಿಂದ 60-70% ಹುಡುಗರು ಪಾಸ್ ಆಗಿಬಿಟ್ಟು ಏನು ಕಾಲೇಜ್ ಅಡ್ಮಿಷನ್ ತೊಗೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವ್ರು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಗೌರ್ಮೆಂಟಲ್ಲಿ ತೊಗೋಬೇಕು. ಯಾಕಂದರೆ 150 ರೂಪಾಯಿ ಫೀಸ್ ಇದೆ, ಮತ್ತು ಜನರು ಇದ್ರ ಉಪಯೋಗ ತಗೋಬೇಕಂತ ನಮ್ಮ ಮನವಿ.